गवर्नमेंट सर्व्हिस शिक्षक भरती भरायचं झालं एका विद्यार्थ्यासाठी त्याची पात्रता परीक्षा म्हणून एका विद्यार्थ्याला कमीत कमी 1 ते 1.5 हजार रुपये खर्च आणि टोटल त्या परीक्षेपर्यंत जाण्यासाठी आणखीन 1.5 हजार म्हणजे 3 हजार रुपये खर्च करून ते परीक्षा द्यायचं. 6-6 महिने 7-7 महिने त्याचा रिझल्ट येत नाही आणि रिझल्ट आला तरी बोटावर मोजणे इतके घेतात आणि तेही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने घेतात. नेट सेट साठी फॉर्म्स काढता त्याच्यासाठी तुम्ही वयाची अट ठेवत नाही, परंतु त्यांच्यासाठी जॉब तुम्ही द्यायचं म्हणलं तर त्यांच्यासाठी तुम्ही वयाची अट ठेवता. सरकारकडनं जे जॉब ऑफर त्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी तुम्ही त्यांना वयाची अट ठेवतात. माझ्यासारख्या गृहिणीसाठी किंवा माझ्यासारख्या काम करणाऱ्या महिलांसाठी थोडंसं अन्यायकारक आहे असं मला वाटतं. शाळेला लागणारे पाठ्यपुस्तकं देखील शासन वेळेवर संस्थेला देत नाही. जिल्हा परिषदला काही प्रमाणामध्ये दिलेला आहे परंतु संस्थेला नाहीत. आणखीन हे ग्रामीण भागामध्ये आजही प्रॉब्लेम ती आहेत. म्हणजे इतकी भयानक परिस्थिती आज शिक्षणाबद्दल झालेली आहे. सर्वात मोठी खंत आज मला ही वाटते की माझं एवढं शिक्षण असून सुद्धा माझ्यासाठी माझं सरकार काहीच करू शकत नाही. हक्क मागतोय, हक्क मागतोय, हक्क मागतोय महाराष्ट्र माझा.